नमस्कार, बघा आपल्याला भाजी करायची आहे, मेथीची भाजी. अशी बाजारातून मस्त कवळी आणि ताजी मेथीची भाजी आणलेली. तर असं आपल्याला एकदम वेगळ्या पद्धतीने भाजी बनवायची. त्या अगोदर आपण भाजी निसणार आहोत. आता निसायची कशी, कोणी कोणी फक्त हा पाला घेतं, काडी त्याला घेतच नाही, पण खरं जीवनसत्व या काडीमध्ये असतं, त्याच्यामुळे नुसता पाला नाही घ्यायचा. आपल्याला अशी निसायची भाजी. आता एक शेंडा मी खुडला, शेंडा खुडल्यानंतर मागं आपल्याला ही काडी अशी खुडायची, पाल्यासकट काडी घ्यायची. बघा ही अशी, कोणी कोणी फक्त पुढचा शेंडा खुरडा का मागची काडी घेतं, नुसती काडी नाही घ्यायची, त्या काडीला पाला पण आला पाहिजे. अशी भाजी निसवायची बघा. हे बघा अशी. आता सध्या भाजी बघूनच घ्यायची, सध्या आभाळ आहे ना, त्याच्यामुळं भाजीला किडकी जास्त असते. हे शेंडा खुडला का पाठीमागचा पाला घ्यायचा. अशी पाल्यासकट काडी घेतली ना तर भाजी चवदार होती आणि छान लागते. बघा अशा पद्धतीनेच आपल्याला भाजी निसून घ्यायची. आता परत सांगते मी तुम्हाला. हे पहा, आता ही भाजी किडकी नाही जास्त, पण आता आभाळामुळं थोडीशी फार किडक्या आहे, तर ते आपल्याला चांगली बघून घ्यायची. आता ही अशी काडी खोडायची, त्याला पाला पण आला पाहिजे, अशीच काडी खोडायची, नुसता पाला घ्यायचाच नाही. आणि पाठीमागची आपल्याला असं घ्यायचं खुडून. अशा प्रकारे आपल्याला भाजी निसून घ्यायची सर्व. आणि एकदम मस्त अशी वेगळ्या पद्धतीने मी भाजी करणार आहे. शेंडा घेतला का पूर्ण शेंडा घेतला का पाठीमागची अशी ह्या पद्धतीने निसायची. बघा आता कोणी कोणी कसं निसतं हे बघा. आता अशी भाजी निसली का कोणी कोणी फक्त मागची काडीच घेतात, हे अशा प्रकारे काडी घेतात. तर असं नाही घ्यायची, काडी नाही घ्यायची, पाल्यासकट काडी घ्यायची. कशी, पाला आला पाहिजे त्याला, अशा पद्धतीने आपल्याला भाजी निसून घ्यायची. असा शेंडा खुडला का पाठीमागचा असं पाल्याचा शेंडा, सर्व भाजी निसून घेते. तर बघा आपण अशा पद्धतीने भाजी निसून घेतलेली आहे. अशी छान निसायची, एकदम मस्त. कारण का ही भाजी आहे ना, अशी शेंड्याला खूप किडकी असते बरं का. हे सगळं आपल्याला पाला हे सगळं भाजी बघूनच निसायची, नाहीतर मग पोट खराब होतं. बघा अशी स्वच्छ भाजी घ्यायची, थोडीशी पण किडकी नाही घ्यायची, नाहीतर मग आता काय अशी पानं पानं बघा असे खराब असतं, तर ते पानं आपल्याला काढून टाकायची. तर बघूया आपण पुढं भाजी कशी बनवायची ती. तर बघा आता आपल्याला सगळ्यात अगोदर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि धुवून घ्यायचं. आपल्याला याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं. तर भाजीला धुताना आहे ना जास्त सोळायची नाही, अशी घिसाळायची फक्त. अशी बघा अशी चळून घ्यायची. हे बघा अशी अशी कोरडी करून आपल्याला धुवून घ्यायची. नाजूक एक पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची भाजीला. तर बघा आपण दोन पाण्याने भाजी धुवून घेतलेली आहे, एकदम मस्त अशी धुतलेली आहे. आणि त्याच्यासाठी इकडे हिरव्या मिरचीचे तुकडे केलेले आहेत आणि लसूण चिपून घेतलेलं आहे. आता तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही हिरव्या मिरच्या लसूण मीठ असं पाट्यावर पण वाटू शकता किंवा टेचून पण टाकू शकता. आणि इकडे मी मूग भिजवलेले आहेत, सकाळी भिजू घातले होते, आत्तापर्यंत चांगले भिजलेत. बघा आता संध्याकाळी मला भाजी करायची आहे, त्याच्यामुळं चांगले भिजलेत. आणि थोडेफार जरी राहिले ना याच्यामध्ये कुचीर असे काही, तर ते भाजीमध्ये टाकल्यानंतर शिजून जातात. तर अशी मूग घालून आपल्याला मस्त आणि पौष्टिक आणि एकदम टेस्टी अशी भाजी करायची. बघा खायला तर इतकी सुंदर लागते ना, खायला खूप चवदार लागते. आता आपण वरती कढई ठेवूया. तर मी आता कढई ठेवलेली आहे आणि गॅस पेटवला आहे. तर आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं, तेल अगदी थोडंसं टाकायचं. बघा एक चमचा किंवा अर्धा चमचा आपल्याला फक्त मिरचीचे तुकडे तळून घेण्यापुरतंच तेल टाकायचं. याच्यामध्ये असे तुकडे तळून घ्यायचे. अगोदर आपल्याला थोडंसंच तेल टाकायचं असे तुकडे तळण्यासाठी. थोडेसे आपल्याला तुकड्यांना तळून घ्यायचं. तर बघा आपल्याला जास्त त्याला जास्त लाल नाही करायचं, थोडंसं हलवून घ्यायचं मिरच्यांना. आणि हा चिपून घेतलेला लसूण आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आपल्याला. आता तिखट तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही कमी जास्त, कारण का आम्हाला खूप तिखट भाज्या लागतात. आणि मिरच्यावर पण असतं ना, काही मिरच्या तिखट असतात, काही कमी तिखट असतात, त्याच्यामुळे मग आम्हाला तिखट भाज्या आवडतात. आता तुम्ही ह्याच मिरच्यामध्ये शेंगदाणे घालून तुम्ही असं मिक्सरवर पाणी घालून पण वाटू शकता, त्यांनी पण भाजी छान होती आणि तुकडे घालून पण छान होती. तरी आपलं आता फ्राय झालेला आहे थोडंसं. बघा तेल कमी तेल टाकलेलं आहे ना आपल्याला, याच्यावर आता भाजी टाकून द्यायची. अशी भाजी टाकायची लगेच त्या भाजीवर असे भिजवलेले मूग टाकून द्यायचे. हे बघा तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे तुम्ही कमी जास्त मूग घालू शकता.
कमी टाकले तरी छान होईल आणि जास्त टाकले तरी पण छानच होते. त्याच्यामुळे असे टाकून द्यायचे आपल्याला आणि लावता हलवून घ्यायचं आपल्याला भाजी हलवर करून घ्यायची. हे बघा असे मस्त आपल्याला हलवून घ्यायचे. आता याला पाणी बिनी टाकायची काही गरज नाही आहे असे बघ, कारण का आपली भाजी ओल्ली असते आणि याच्यावर आपण मीठ टाकलं ना मिठाला आपण पाणी सोडतं त्याच्यामुळे भाजीत पण पाणीच होतं. त्याच्यामुळे याला पाणी नाही टाकायचं भाजीला. हे बघा आता हलवून झाली, याला आपल्याला शिजून द्यायचंय आणि आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर भाजीला पाणी सुटतं. हे बघा चवीनुसार, कारण का आपली भाजी कमी होणार आहे त्याच्यामुळे मीठ एकदम प्रमाणात टाकायचं आणि थोडंसं टाकायचं, कारण का भाजी याच्यापेक्षा कमी झालं खराब होऊ शकतं. नाही तर तुम्हाला जर अंदाज नाही आला तर भाजी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मीठ घालू शकता. मीठ टाकल्यानंतर आपल्याला भाजी हलवून द्यायची अशी. शक्यतो भाजीचं मीठ टाकताना अंदाज येत नाही ना, तर शक्यतो काय करायचं भाजी पूर्ण शिजली ना नंतर मीठ घालायचं, म्हणजे भाजी जशी असेल तसं मीठ आपल्याला घालता येतं. हे बघा आता असं मस्त ह्याला शिजून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आता. आणि हा मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे. बघा जास्त मोठा नाही जास्त बारीक नाही, असं मध्यम साईजचा मी कुटून घेतलेला आहे म्हणजे खलबत्यामध्ये. आता हे आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता शेंगदाणे, कारण का शेंगदाणे भाजीला खूप छान लागतात. बघा तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुमचा अंदाजानुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता. आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्याला भाजी हलवून घ्यायची आणि बारीक गॅस ठेवायचा, जास्त मोठा नाही ठेवायचा, कारण का 5-6 मिनिटात आपली भाजी होते, जास्त वेळ नाही लागत भाजीला. आता 5-7 मिनिटं याला बारीक गॅसवर आपल्याला छानपैकी शिजून द्यायची, मधून आधून तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं तुम्ही त्याला हलवायचं. खालची वरवरची खाली भाजी अशी हलवून घ्यायची चांगली. आणि तुम्हाला जर वाटलंच तर भाजीलाही कोरडी आहे तर तुम्ही याला पाण्याचा शिपका पण मारू शकता, कारण की भाजीवर असतं काही भाज्या कवळ्या असतात काही खूप निबर असतात. आता ही भाजी एकदम कवळी त्याच्यामुळे याला पाण्याचा शिपका मारायची पण गरज नाही आहे. निबर असेल ना भाजी तरच आपण याला पाणी मारू शकतो. हे बघा काळी अशी एकदम कवळी असते, याला काहीच गरज नाही पाणी मारायचं. तर याला आपण आता शिजून देऊ आणि मधून एकदा हलवून पण घ्यायची आपल्याला. तर बघा याला आपल्याला असं हलवून द्यायचं खालवर, एकदा दोनदा चांगली हलवून द्यायची भाजी, म्हणजे चौकमळ फळायला ती अशी बघा हलवून घ्यायची. बघा मिठामुळं असं पाणी सुटलेलं आहे खाली आणि आपली भाजी पण मूग पण चांगली अशी मवा गेले का वाफाळल्या जातात एकदम मस्त. याला आपल्याला अजून शिजून द्यायचंय थोडस. याशी तुम्ही एकदा दोनदा मधून हलवून घ्या, होऊन देऊ आपण याला अजून थोडस. त्याच्यामध्ये पाणी आहे, पाणी आटेल ते शिजून देऊ आपण. हे बघा आता भाजी पूर्णपणे कोरडी झालेली आहे आणि आपण मूग भिजून घेतलेलं आहे त्याच्यामुळं मूग पण चांगले वाफाळ्या गेलेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवते मुग दाबून. हे बघा असे मुग पूर्ण आपले असे एकदम वाफाळ्या गेलेले छान एकदम. तर याच्यात आपल्याला आता थोडंसं तेल टाकायचं. तर आपण आता परत एक पळीवर तेल घालू याच्यामध्ये, कारण का आपण मिरची तळायला तेल टाकलेलं आहे पण थोडं टाकलंय. मग आता तेल नंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल याला घालू शकता आणि नाही घातलं ना तरी पण चालेल. एखाद्याला नसतं तेलकट आवडत ना तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. बघा असे आता तेल टाकल्यानंतर आपल्याला चांगली हलवून घ्यायची भाजी. आपली भाजी आता खाण्यासाठी पूर्ण तयार झालेली आहे, पाहू शकता एकदम पौष्टिक. तुम्ही चपाती भाकरी बरोबर कशा बरोबर पण ही भाजी खाऊ शकता. तर तेल टाकल्यापासून पुढे पण आपण छान भाजीला असं हलवून घेतलेलं आहे मस्त, पाहू शकता तुम्ही भाजी अशी खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे आणि एकदम छान झालेली आहे सुकी भाजी एकदम आपली. एकदा नक्की ट्राय करून बघा, एकदम सोपी आणि एकदम मस्त. हे पहा मूग घालून केलेली मेथीची भाजी खूप छान लागते, एकदा नक्की करा. आवडल्या असेल तर सबस्क्राईब पण करा. आता आपण गॅस बंद करूया. धन्यवाद.